महाराष्ट्राचे लाडके भाई अर्थात पु ल देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली या सिनेमाची घोषणा झाली. महेश मांजरेकरांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या सिनेमाची घोषणा करण्यात आली. भाईंच्या भूमिकेत सागर देशमुख तर सुनीताताईंच्या भूमिकेत इरावती हर्षे असणार आहेत. या सिनेमातील कलाकारांशी केलेली ही खास बातचीत. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील रसिकांना एका सिनेमाविषयी उत्सुकता होती आणि ती म्हणजे महाराष्ट्राचे लाडके भाई यांच्या जीवनावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली या सिनेमाची. अखेर आज या सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टवरून पडदा उठला आहे. आपल्यावर कॅप्टन तशी पॅट मध्ये सर खूप खूप स्वागत आहे. खरं तर पुलंचं व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर साकारणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण एका पिढीने पुलं बघितले, आताच्या बरी पिढी आहे त्यांनी पुलं अजून बघितलेले नाही आहेत, फक्त पुस्तक रूपाने पुलं त्यांच्या जवळ आहेत. पण हा आता बायोपिक येईल तेव्हा त्यांना पण पुलांचे न बघितलेले किंवा न ऐकलेले कंगोरे बघायला मिळतील. हो, नक्कीच बघायला मिळतील. काय आम्ही व्यक्ती आणि वल्ली आता करतो नाटक, तुम्ही बाहेर शो करतो ना, तर यंग यंग ऑडियन्स पण खूप ॲप्रिशिएट करतो ते. असं नाही की पुलं साहित्य लोकांनी वाचायचं बंद केलं, यंगस्टर्स पण वाचतात आणि ते मला खूप फॅसिनेटिंग वाटवतो की त्यांनी इतके कॅरेक्टर्स वेगवेगळे त्यांचे कंगोरे सगळं तिकडे त्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये मांडलेले. तर हा माणूस कसा असेल हे मला खूपच त्याचं कुतूहल होतं. आणि एकदा अचानक दोन तीन गोष्टी त्यांच्या याच्या लक्षात आल्या की मग पुन्हा पहिलं लग्न झालं तर माहिती होतं म्हटलं नाही. मग ह्या बऱ्याचशा गोष्टी मग मी आहे मनोवर तरी वाचलं आणि त्या माणसाबद्दलचं फॅसिनेशन एवढं वाढत गेलं की म्हटलं हा माणूस ज्याचं आयुष्य खरं आयुष्य लोकांसमोर येणं गरजेचं आहे. त्याचं साहित्य आलं, खूप लोकांनी केलं, पुन्हा पुन्हा केलं, पण त्या सगळ्या मुखवट्यांमागचा माणूस कोणाला दिसलाच नाही. बरं, त्यांनी स्वतःचं काही लिहिलेलंच नसल्यामुळे लोकांना खूप माहिती नाही पुलांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल. आणि हा सिनेमा मला त्या सगळ्या मुखवट्यांमागचा माणूस लोकांसमोर आणायचा. जसं तुम्ही मगाशी म्हटलात की पुलांच्या आयुष्यात अनेक व्यक्ती होत्या, पण प्रत्येक व्यक्ती या सिनेमात दिसणार नाही, काही ठराविक व्यक्ती ज्या दिसणार आहेत, तर त्या ठराविक व्यक्तींमध्ये कोणते? खूप आहेत. भीमसेन आणि वसंतराव आहेत, त्यांचे मित्रच होते. खूप आहेत. आमटे आहेत, खूप इम्पॉर्टंट फेज आहे त्यांच्या आयुष्यातली, पण ते मला वाटतं लोकांना बघू दे की थोडं. तुला म्हटलं म्हणजे समाजकारण आणि राजकारण दोघं गोष्टी अनोखाने येतातच, तर पुलांचे कोणते अजून व्यतिरिक्त कंगोरे लसिकांना बघा? मला नाही, खूप छान किस्सा आहे. म्हणजे दूरदर्शनला ते गेले डायरेक्टर म्हणून, तर तिकडे त्यांनी पहिला वाद घातला की तुम्ही हे प्रकाशवाणी ठेवा नाव, जितकं ब्रिलियंट नाव होतं. आणि त्यांनी सांगितलं दूरदर्शनमध्ये दूरदर्शात डोकं होती, पण प्रकाशवाणी इतकं करेक्ट नाव होतं. आणि ते ह्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, हे त्यांचं नेहरूंबरोबर काही संबंध आला असेल का, किंवा राजकारणात जे आले, म्हणजे राजकारण आलेच नाही, ते एक मुवमेंटमध्ये सामील झाले, तर दुर्गाबाई भागवतांनी इन्स्पायर होऊन ते पण मुवमेंटमध्ये सामील झाले, त्यावेळेला कधी जयप्रकाश नारायण भेटले असतील का, ह्या गोष्टी खूप फॅसिनेटिंग आहेत. आणि तरी एवढं सक्सेस होऊन त्यांना खूप सोपं झालं असतं की त्यांनी पॉलिटिक्समध्ये येणं त्यावेळेला, पण तेवढंच करून ते लांब राहणं, अलिप्त राहणं ग्रेट. खरं तर शेवटचा प्रश्न विचारतो, व्यक्ती आणि वल्ली या सिनेमाचा जो विषय आला माझ्या डोळ्यासमोर एकदम आले अतुल परसुरे, आनंद निंगळे, पण आज अनाऊन्समेंट झाली, रिव्हील झालं, सागर देशमुख आणि इरावती हर्ष प्रमुख भूमिकेत आहेत, तर या लीड स्टारकास्ट मागचं कारण काय आहे ना की खूप लोकांनी केले आहेत ना पुलं, म्हणजे निखिल रत्नबारकेने केलं आहे, अतुलने केलं आहे, आनंदनी केलं आहे, ह्यांनी केलं आहे. ते पॅकेज मला पिक्चरमध्ये नको होतं, त्यांनी ब्रिलियंट केलं आहे, पण मला एक फ्रेशनेस बघवतं. गेल्यावर लोकांनी म्हटलं हला हे काय झालं असं, छोटं सांगतो मी. इथं यूट्यूबवर टाईप केलं असतं पुलं, तर मग चार पाच पुलं आले असते मी पिक्चरवर, फिल्मला फक्त एकच, म्हणजे समजा अतुलचं आलं असतं, पण नाटकाचं पण आलं असतं, सिनेमाचं पण आलं असतं. हे सिनेमात त्याचं वेगळं असणं, पहिला पिक्चर असणं खूप गरजेचं. थँक्यू, थँक्यू सो मच सर. आपल्याबरोबर आहेत भाई आणि सुनीताताई, खूप खूप स्वागत आहे. सागर फर्स्ट लुक आम्ही बघितला,
साक्षात फुलं अवतरली की काय असं आम्हाला वाटलं, कारण आमच्या मागे काही मुलं बसली होती, कदाचित त्यांनी फुलं बघितली नसतील, पण त्यांच्या डोळ्यासमोर जे फुलंत चित्र आहे तेच आल्यासारखं त्यांना वाटलं, तर हीच पावती. मला असं वाटतं की अजून म्हणजे हे जर का असं जर का साक्षात फुलं आले असं वाटलं असेल तर अजून दुसरं काही बोलायलाच नको आपण. हेतू तोच आहे की त्यांचं आयुष्य लोकांसमोर यावं आणि ते एक विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध होतेच, पण विनोदी लेखकाशिवाय आयुष्यात कसे होते हे कुठेतरी लोकांसमोर आणण्याचा हा महेश मांजरेकरांचा प्रयत्न आहे. डेफिनेटली इम्पॉर्टंट रोल म्हणू शकेन मी, ड्रीम रोल नाही म्हणणार. आणि आय थिंक जसं मी मगाशी म्हटलं तसं खूप मोठी जबाबदारी आहे आमच्या दोघांच्याही खांद्यावर आणि त्याचा अभ्यास चालू आहे, त्यामुळे खूप उत्सुकता, एक्साइटमेंट आणि थोडंसं टेन्शन आलेलं आहे. कारण टेन्शन, कारण पुलांना भेटणारी एक पिढी होती आणि आताची जी पिढी आहे त्यांच्या फक्त आठवणीतले पुलं आहेत, त्यांनी पुलांना कधी बघितलं नाही आहे, पण पुस्तकाच्या रूपीने पुलं त्यांच्या जवळ आहेत. तर पुलं आणि सुनीताताई हे दोन कॅरेक्टर जेव्हा पडद्यावर येतील तेव्हा एक टेन्शन आहे की आपण जे काय करू ते लोकांना कितपत आवडेल. ॲब्सल्युटली आहे. आणि त्यांचं जे लिखाण आहे, जसं पुलंचं केवढं मोठे लिखाण आहे आणि त्यांची बॉडी ऑफ वर्क आहे, तसं सुनीताताई पण खूप उत्कृष्ट लेखिका होत्या आणि कवितेवर खरं खुरं प्रेम करणाऱ्या त्या व्यक्ती होत्या. आणि मला जसं जसं आम्ही अभ्यास करतो तसं जसं वेगवेगळ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत आहेत आणि ती जर्नी खूप एक्साइटिंग वाटते आहे मला. सो येस, डेफिनेटली. सागर, भाईंचा रोल म्हटला म्हणजे बराच अभ्यास करावा लागला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महेश मांजरेकरांसारखा कसरेकर दिग्दर्शक, कारण आतापर्यंत त्यांनी जेवढेही असे विषय हाताळले आहेत त्याला खणखणीत यश मिळालं आहे, तर डबल जबाबदारी आहे, कारण महेश मांजरेकरांसारखा गुरु डिरेक्टर म्हणून मिळणं आणि भाईंसारखा रोल त्या ताकदीने करता येणं. मला असं वाटतं की म्हणजे हो, ही जबाबदारी तर आहेच आहे, पण त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली मला हे नाही जायचं, म्हणजे त्या ओझ्याखाली आपल्याला म्हणजे मला दबायचं नाही आहे. याचं कारण असं की पुलंचं व्यक्तिमत्व म्हणल्यावरती पुलकित होणे वगैरे आपण त्यांच्याबद्दल असे शब्दप्रयोग करतो, त्यामुळे त्यांचं टेन्शन घेऊन जर का राहिलं तर मग मला नाही वाटत ती बॉडी लँग्वेज कुठेतरी अचीव करता येईल. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.